माझं नाव राजीव सुधाकर गोसावी, डोंबिवली जि निवासी विभागातील उपासना केंद्रामध्ये मी 2002 पासून बापूंकडे येतो आहे. तर माझा अनुभव हा आत्ता हल्लीचाच आहे. माझं तब्येत एक दिवस असं अचानक, म्हणजे सकाळी मी कामाचं माझी नेहमीची कामं आटोपली, त्याच्यानंतर मी बाहेर जाऊन आलो, सगळं हे करून घरी आलो. घरी येऊन हे लोक माझ्या भाचीच्या ॲडमिशनसाठी मुंबईला गेले होते आणि माझं मला सांगितलं की तुम्ही आता फक्त जेवण करून घ्या आणि आराम करा. तर अचानकच मला खूप असं गरगरल्यासारखं वाटायला लागलं, मला असं पोटात खूप दुखायला लागलं आणि काय होतं हे मला सुचेना. मी आता म्हटलं काय करू काय मी, आणि घरात एकटंच, आणि असं उभं राहिलं की असं मला खूप गरगरल्यासारखं व्हायचं आणि असं वाटतं मी आता पडतो की काय. कसं तरी मी 2-3 वेळा बाथरूमला जाऊन आलो, उलटे बिलटे सारखं असं मला भासायला झाली नाही, पण खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मग तिथे उधी होती थोडीशी, उधी कपडा झाली, बापूंचं नाव घेतलं आणि मग तसंच पडून राहिलं थोड्या वेळाने. हे लोक जवळजवळ 1/4 पाऊण तासाने आले आणि मला म्हटलं मला खूपच बरं वाटत नाही आता, खूप अस्वस्थ वाटतं, काय करू आता. तर त्यांनी सांगितलं की आपण नको हे करूया, आपण डॉक्टर लगेच डॉक्टरांकडे जाऊया. म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे डोंबिवलीला, इथे मेडिसिन्स आहे, त्यांच्याकडे आम्ही दाखल झालो. त्यांनी सगळं हे सुरू केलं, त्यांनी सांगितलं काही घाबरू नका, काही एवढं काही सिरियस नाही आहे. पण मला असं वाटत होतं की आपण असं आता सगळं संपलं आहे, असं अगदी अंधारी डोळ्यापुढे आणि आता काय होतं काय नाही असं. मग डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि मला सांगितलं की तुम्ही आता रेस्ट करा. एक दिवस त्यांनी मला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की हे औषधं मी तुम्हाला लिहून दिले आहेत, ते तुम्ही नियमितपणे घ्या. घरी आलो, बापूंना परत नमस्कार केला आणि त्या घरी तिथे ट्रीटमेंट सुरू असतानापासूनच मला प्रकृती आराम पडायला लागला. एक दिवस मी तिथे राहिलो आणि नंतर घरी आलो, घरी येऊन परत बापूंना नमस्कार केला आणि सांगितलं की खरंच तुमच्या कृपेमुळेच मी म्हणजे कसं पडलं असतं किंवा कुठे पाहायला लागलं असतं तर घरात कोणीच नाही आणि मी एकटा काय केलं असतं असं मला त्यावेळेला वाटलं. आणि खरंच बापू कृपेने मला, मी याच्यातूनसुद्धा बाहेर पडलो आणि मी खरोखरच बापूंचे मनोमन आभार मानतो की त्यांनी मला त्यावेळा बळ दिलं की मला ते सगळं जे काही होतं सहन करायची शक्ती मला दिली. श्री राम अवज्ञ नाथ संविधम नाथ संविधम.